मी कधी लोकांना फसवलं नाही, दिलेला शब्द पाळला, मी शब्दाचा पक्का आहे। आज लोक देखील महाराष्ट्राचे म्हणतात की एखादा शब्द घ्यायचा असेल तर अजित पवारकडे घ्या, तो शब्द बदलत नाही, ही माझी ओळख आहे। एखादा कार्यकर्ता अतिशय सर्व गुण संपन्न होण्याच्या करता, माहितगार होण्याच्या करता 25-25, 30-30 वर्ष घासावी लागतात, घासावी लागतात। एकदम कुणी उठतं आणि नेता व्हायला जातं ते येड्या गाबाळ्याचं काम नाही। परत मोदी साहेब आल्यानंतर संविधान बदलणार, आज तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले, संविधानाला हात लावला, महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे। उगीच मिळा आई बापांनी जन्माला घातल्यानंतर मिळाली जीभ, लावली टाळ्याला, हे चालतं। आज तुम्ही जनता सुज्ञा, त्याच्यामुळं एकंदरीतच दिलीप वळसे पाटील साहेबांच्या कार्यकाळामध्ये बाजार समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, दूध संघ असेल, शरद बँक असेल, इथल्या संस्था यशोशिखरावर पोहोचलेल्या आहेत आणि या सहकारी संस्थांच्या माध्यमातून इथल्या जीवनातल्या इथल्या माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनात, जनतेच्या जीवनात एक आर्थिक क्रांती घडून आणलेली आहे। आंबेगाव तालुक्याचा विकास झालेला आहे हे कोणी नाकारू शकत नाही। परंतु आज देखील सतत हाच प्रयत्न की बाबा हे केलं तर राज्याला फायद्याचं आहे, अमुक केलं तर जिल्ह्याला फायद्याचं आहे, त्याच्या पुढचा निर्णय घेतला तर शिरूर आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला फायद्याचं आहे। मी आंबेगावकरांनो तुम्हाला सांगतो, एखादा कार्यकर्ता अतिशय सर्व गुण संपन्न होण्याच्या करता, माहितगार होण्याच्या करता 25-25, 30-30 वर्ष घासावी लागतात, घासावी लागतात। एकदम कुणी उठतं आणि नेता व्हायला जातं ते येड्या गाबाळ्याचं काम नाही। त्याच्यातून आपल्या भागाचं नुकसान होत आहे। आज दिलीपरावांना इथले बारकाईनं सगळ्या भागातले प्रश्न माहिती आहेत, आदरराव पाटलांना माहिती आहेत, इतर माझ्या मान्यवरांना माहिती आहेत। माझं एकच थोडंसं मनामध्ये खंत आहे, तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मी तुम्हाला काही म्हणणार नाही। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला तो अधिकार दिला आहे, हे आम्हाला मान्यच आहे। परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही निकाल लागला आम्ही स्वीकारला, यशानी हुरळून जायचं नसतं, अपयशानी नाउमेद व्हायचं नसतं, ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आम्हाला शिकवण आहे आणि त्या दिशेने आम्ही पुढे चाललोय। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आम्ही पुढे चाललोय। आम्हाला सर्व जाती धर्माचे लोक सारखे, आम्ही कधी आमच्या राजकीय जीवनामध्ये काम करताना भेदभाव केला नाही, कारण आमच्या महापुरुषांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे। आणि त्याकरता हे सगळं करत असताना काल आपला युतीचे उमेदवार म्हणून अडरराव पाटलांचा पराभव झाला, शिरूरमधल्या 42 गावांनी 16,000 मायनस तिथं केलं, आंबेगाव तालुक्यांनी 5,000 प्लस जरी केलं असलं तर आदिवासी भाग आंबेगावचा तिथं 5,000 आपण मायनस होतो। आपण लोकप्रतिनिधी कशाला निवडून देतो? जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता। आपल्या इथं विकास यावा, आपल्यातली गरिबी कमी व्हावी, सर्व लोकांना न्याय मिळावा। आत्ताच मला कुंभार समाजाचे माझे सहकारी मित्र सांगत होते, दादा आमचाही महामंडळाचं जाहीर करा। आपण निर्णय घेत असताना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चाललोय। आंबेगावकरांनो इथं संविधान आहे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान। कालच्या 15 ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिथं जिथं झेंडावंदन पक्षाच्या कार्यालयामध्ये केलं तिथं संविधानाचं वाचन देखील आम्ही केलं। मी पुण्यामध्ये संविधानाचं वाचन केलं, मुंबईमध्ये तटकरे साहेबांनी केलं, ह्या परिसरामध्ये दिलीपरावांनी केलं, एवढा आम्ही त्याचा आदर करतो। जगामध्ये आपलं संविधान अतिशय उच्च दर्जाचं आहे, त्याबद्दल दुमत कुठाचंच नाही। पण काय सांगण्यात आलं की परत मोदी साहेब आल्यानंतर संविधान बदलणार, आज तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले, संविधानाला हात लावला, उलट ते पंतप्रधानाची शपथ घेत होते राष्ट्रपती भवनामध्ये, संविधानाचा आदर करून संविधान तिथं ठेवलं होतं।
एनडीएची मीटिंग होती, संविधानाच्या पुढे नतमस्तक आम्ही झालो आणि नंतर मीटिंग सुरू केली. कुणी तुम्हाला सांगितलं का माझ्या मागासवर्गीय समाजानी, का माझ्या आदिवासी समाजानी की संविधान बदलल्यानंतर घटना बदलणार, घटना बदलल्यानंतर आरक्षण जाणार, आपल्याला मिळणाऱ्या सवलती जाणार, असं कुणीतरी तुमच्या डोक्यामध्ये घातलं आणि काही ठिकाणी जनता त्याला बळी पडली? अरे खोटं नाटं सांगताय. मी आजपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या समोर काम करतो, तुम्ही पण मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो. मी कधी लोकांना फसवलं नाही, दिलेला शब्द पाळला, मी शब्दाचा पक्का आहे. आज लोक देखील महाराष्ट्राचे म्हणतात की एखादा शब्द घ्यायचा असेल तर अजित पवारकडे घ्या, तो शब्द बदलत नाही. ही माझी ओळख आहे, ही माझी कामाची पद्धत आहे. आणि असं असताना मात्र आमचे बांधव मागासवर्गीय आमचे आदिवासी तिथं थोडेसे आमच्यापासून बाजूला गेले, तरी पण आम्ही ते मनात आणलं नाही. तो तुमचा अधिकार आहे. पण आता आम्ही तुम्हाला समजून सांगतोय, बाबा दुरुस्त करा. दुरुस्त करण्याचं तरी तुमच्या हातात आहे. आज आम्ही सर्वसाधारण जनतेच्या करता, मराठा समाज आणि इतर तत्सम त्यांच्या करता सारथी संस्था काढली. काढली की नाही, त्याची मदत तरुण तरुणींना होती की नाही? आम्ही मागासवर्गीयांच्या करता बार्टी काढली. परंतु मातंग समाज म्हणाला, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्यावर अन्याय होतो. हरकत नाही, जर कुठल्या माझ्या एखाद्या घटकाला माझ्यावर अन्याय होतो असं वाटत असेल तर लक्ष घातलं पाहिजे. शेवटी लोकाभिमुख कारभार करायचा आहे. उगीच आलेला दिवस पुढे ढकलायचा हे आमच्या मध्ये बसत नाही. ते नीटच काम केलं पाहिजे. त्यांच्याकरता आता बार्टी काढली. मातंग समाजाचे कार्यकर्ते हात वर करा. त्यामध्ये बार्टी आपण काढली का नाही? काढली. त्याच्या संदर्भामध्ये काही समाजाच्या करता अमृत ही संस्था काढली. आमच्या आदिवासी समाजाच्या करता टाटी काढली. तिथंही माझ्या आदिवासी मुलामुलींना मदत झाली पाहिजे. महाज्योती, इतर मागासवर्गीय समाज मोठा आहे, त्याही घटकाच्या करता महाज्योती काढली. मी अर्थमंत्री म्हणून ज्यावेळेस बसतो त्यावेळेस वेगवेगळ्या घटकाला व्यवस्थितपणे निधी होतो जातोय की नाही हे काम मी बघत असतो. परंतु कधी कधी चुकीच्या बातम्या देऊन आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. वित्त विभागाने विरोध केला, अजिबात नाही. मी स्वतः पुढाकार घेतला. माझ्या मुस्लिम अल्पसंख्याक बांधवांच्या करता अनेक वर्ष मार्टी काढायचं मनात होतं, माग कुणी काढू शकलं नाही. ह्यावेळेस आम्ही त्यांच्याकरता मार्टी काढलंय. त्यांच्याकरता मौलाना आझाद महामंडळामध्ये 1000 कोटीचं भागभांडवल केलं. मौलाना आझाद महामंडळामध्ये 60 कोटींची गॅरंटी सरकारची होती, 500 कोटी रुपये केली. आम्ही चुकणार नाही, आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू.